तर हे आंदोलन दामोदर बचाव आंदोलन आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलन आम्ही आज छेडलेलं आहे. इथं खरं तर पद्मश्री नयनाताई आपटे येणार होत्या आणि विजय पाटकर दादा आलेले होते इथे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही मुंबईकर महाराष्ट्रीयन जनतेचे डोळे उघडावेत, रसिक प्रेक्षकांचे डोळे उघडावेत म्हणून हे आंदोलन आम्ही केलेलं आहे. आणि या भ्रष्ट समाजसेवा संघाला च्या कार्यकारी मंडळाला जाग यावी अशी आमची इच्छा आहे. तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब त्यांनाही विनंती आहे, आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी जातीने लक्ष घालून याच्यात हस्तक्षेप करावा आणि दामोदर हॉल आणि सहकारी मनोरंजन मंडळ 101 वर्षाची नाट्यसंस्था त्यांनी वाचवावी ही विनंती करतात. खरं तर हे आंदोलन तशी करण्याची पूर्वी गरज नव्हती. जर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला असता, व्यवस्थितरित्या त्यांनी दामोदर हॉलच्या बदल्यात काय बांधणार आहेत, सहकारी मनोरंजन मंडळाला कुठे जागा देणार आहेत, हे जर सविस्तरपणे कायदेशीररित्या आम्हाला पत्राद्वारे कळवलं असतं तर फार बरं झालं असतं. पण सर्व मौखिक गोष्टी होत होत्या आणि मौखिक गोष्टींवर आणि आमच्यावर विश्वास ठेवा असंच त्यांच्या कार्यकारी मंडळाचं हे होतं. तर आजकाल भाऊभावावर विश्वास ठेवत नाही अशा परिस्थितीत आम्ही समाजसेवा मंडळाच्या व्यक्तींवर फक्त मौखिक विश्वास कसा ठेवणार. म्हणून आम्ही त्यांच्याकडे दामोदर हॉलच्या नवीन पुनर्विकासाचा प्लॅन मागितला, तसंच सहकारी मनोरंजन मंडळाच्या पुनर्विकासाचा प्लॅन मागितला. पण त्यात कुठलीही स्पष्टता समाजसेवा संघाने ठेवलेली नाही आहे आणि बहुतेक करून सर्व मौखिक गोष्टींनी ते म्हणतात की आमच्यावर विश्वास ठेवा. तर त्यांच्यावर विश्वास न ठेवता आज हे आंदोलनाचं हत्यार मुंबईकर जनतेसाठी आणि नाट्यरसिकांसाठी आपण उचललेलं आहे. खरं तर या रंगभूमीला लोकवंतांची रंगभूमी, कामगार रंगभूमी असं म्हणतात. आज या भग्न अवस्थेत तुम्ही पाहिलंच असेल की कामगार किंवा रंगभूमी नाट्यकर्मी आज कुठे जाणार. आज अनेक नाट्य कलावंत, लावणी कलावंत असोत, शक्तीतुरा कलावंत असोत, शाहीर कलावंत असोत, मराठी वाद्यवृंदातले कलावंत असोत, आज त्यांचं इथे रोजगारी म्हणजे आज त्यांचं इथे उत्पन्न चालू होतं, इथे प्रयोग होत होते. पण आता ते प्रयोग बंद पडणार आहेत आणि याचीच खंत सहकारी मनोरंजन मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे. आणि म्हणूनच हे आजचं असं हे सर्व नाट्यकर्मींद्वारे आंदोलन छेडलं गेलेलं आहे.